नमस्कार आपण देखुछन्ती गाँ गहली आसंता 24 तारीख रे राष्ट्रपति पद पई प्रार्थीपत्र दाखल करिवे द्रौपदी मुर्मू एनडीए रो राष्ट्रपति प्रार्थी होइछन्ती द्रौपदी नामांकन दाखल बेले उपस्थित रहिबे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केन्द्र गृहमंत्री अमित शाह और बीजेपी सभापति जेपी नड्डा द्रौपदी राष्ट्रपति प्रार्थी नहीं गतकाली घोषणा करिथिला एनडीए द्रौपदी मुर्मू को मिलिला बीजेडी रो समर्थन एने ट्वीट करी सूचना देछंती मुख्यमंत्री नवीन पटनायक दलर समस्त सांसद और विधायक समर्थन करने को अनुरोध करिछंती मुख्यमंत्री बीजेडी रो समर्थन पर द्रौपदी विजय एक प्रकार सुनिश्चित कारण विजय नहीं जो प्रतिशत भोट एनडीए रो आवश्यक ता बीजेडी समर्थन रे पूरा होइजिव द्रौपदी मुर्मू को समर्थन करिबो बीजेडी एवं एने ट्वीट करी सूचना देछंती मुख्यमंत्री नवीन पटनायक जहां आशा करा जाउथिला पूर्वरु या पूर्वरु मध्ये प्रधानमंत्री को मुख्यमंत्री नवीन पटनायक जय दिल्ली रे भेटिथिले एवं सही समय रे होत ए राष्ट्रपति प्रार्थी को समर्थन करबा कथा आलोचना होइथिला एवं के बे राष्ट्रपति ताकु नै मध्ये चर्चा होइथिला जदिओ मुख्यमंत्री याकु नै किछि उत्तर रखि नथिले किंतु परवर्ती पर्याय रे जेतेबेले द्रौपदी मुर्मू को एनडीए गतकाली प्रार्थी करिछि राष्ट्रपति प्रार्थी पाई मनोनीत करिछंती तेणु बीजेडी समर्थन करबा आशा करा जाउथिला एवं ताहा ही होइछि एनै मुख्यमंत्री नवीन पटनायक ट्वीट करि सूचना देछंती ता सहित दलर समस्त सांसद और विधायक को मध्य समर्थन करने को अनुरोध करिछंती एवं द्रौपदी को बीजेडी समर्थन करबा परे एब राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू हेबे बोली एक प्रकार निश्चित हो जाइछि कारण एनडीए को जेतिके प्रतिशत दरकार भोट ताठू अधिक रही बीजेडी पाखरे एवं बीजेडी तरफ द्रौपदी मुर्मू को समर्थन करबा परे राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू हो पारती यह एक प्रकार सुनिश्चित हो जाउछि पूर्वर मध्ये चर्चा होता द्रौपदी मुर्मू को बीजेडी समर्थन करिवो एनडीए जहां को भी प्रार्थी करूना काहेकि बीजेडी सुप्रीमो तांकु समर्थन करिवे बोली पूर्वर चर्चा होता विरोधी कहते रवि दास वरिष्ठ सांबादिक फोन लाइन अच्छा आम सहित आलोचना करने श्रीजुक्त दास स्वागत आपको श्रीजुक्त दास जहां चर्चा होता ताला बीजेडी सुप्रीमो द्रौपदी मुर्मू को समर्थन करने कौन कहे पुणी आज ट्वीट करी अधिक स्पष्ट कर तो खाली समर्थन बीजेडी पे करवा सहित ओडिशार अन्य दल माने दल मत निर्विशेष ओडिशार समस्त विधायक सांसद द्रौपदी मुर्मू को समर्थन करतु बोली से कहते कहीं से ओडिशार जुव ओडिशार महिला दलित आदिवासी महिला भारत वर्ष इतिहास 35 वर्ष प्रथम थर पर जे आदिवासी भारत वर्ष राष्ट्रपति हवाक जा से दृष्टि ओडिशार आदिवासी महिला तेणु समस्ते दल मत निर्विशेष समर्थन करे उचित बोली नवेदन कर मुख्यमंत्री काली ट्वीट रू जना पड़ता आज टे अधिक स्पष्ट कर देशार आनी कन्फ्यूजन भी हेनी आज्ञा तो बर्तमान समर्थन जितेबले बीजेडी तरफ बोली सुप्रीमो कही सारी तो राष्ट्रपति हो पारती एक एक प्रकार सुनिश्चित द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू राष्ट्रपति हवार आसी असुविधा ना नवीन पटनायक बीजेडी समर्थन पर आहरी अनेक दल भी समर्थन करेंगे कही झारखंड झारखंड में जेएमएम हूं समर्थन करें कारण से जन आदिवासी जेएमएम टा बेसिकाली आदिवासी मान दल से गवर्नर सीट थे कथा सांताल सांताल कम्युनिटी और झारखंड आप जेएमएम टा नेतृत्व सांताल मान खाते रही तेणु मु आश्चर्य होनी जी जेएमएम जदिओ जशवंत सिन्हा मध्य होती झारखंड किंतु जेहेतु जेएमएम बेसिकाली गोटे ट्राइबाल मानक दल मु आश्चर्य होनी जी जेएम समर्थन आज्ञा बहुत बहुत धन्यवाद आपंक प्रतिक्रिया द्रौपदी मुर्मू को समर्थन बीजेडी तरफ एने ट्वीट कर सूचना देते बीजेडी सुप्रीमो तथा मुख्यमंत्री नवीन पटनायक एनडीए राष्ट्रपति प्रार्थी भावे द्रौपदी मुर्मू का ना घोषणा होगा पर आज सकाळु से मयूरभंज रायरंगपुर स्थित मंदिर सबू दर्शन करिछंती
तेबे द्रौपदी मुर्मू पूजार्चना करिबा सहित पुर्णेश्वर शिव मंदिर हनुमान मंदिर जगन्नाथ मंदिर रे दर्शन करिछंती आशीर्वाद कामना करिछंती मंदिर परिसर रे झाड़ू भी करिथिले द्रौपदी परे ब्रह्मकुमारी आश्रम रे पहुंचीथिले जेउठी तांकु मिठा खाई स्वागत करिथिले आश्रम रो ब्रह्मा कुमारी तेबे सेमानक स विभिन्न प्रसंग रे आलोचना भी करिथिले द्रौपदी मुर्मू राजनीति क्षेत्र में पारंगम द्रौपदी मुर्मू अनेक समय सामाजिक और आध्यात्मिक अनुष्ठान रे मध्य समय देउथिले दीर्घ वर्ष धरी प्रजापति ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विद्यालय रायरंगपुर शाखा को सहित रही संपर्क सेठारे से योगाभ्यास करुथिले तबे झारखंड राज्यपाल हेबा परे मध्य द्रौपदी दुई थर रायरंगपुर शाखा को आसीथिले दीर्घ वर्ष धरी आश्रम सह जड़ित थिबारु राष्ट्रपति पद पई प्रार्थी हेबा परे आश्रम कर्मकर्ता बेस खुशी प्रकट करिबा सह द्रौपदी को शुभेच्छा जणाइछन्ति ही कथा कौन जीवन में जिते बड़ा परिस्थित आसी जीवन बंचीबार कला शिखबार जब अच्छी मुझे ये बर्तम मानने ये शिखी जे कि सर्वशक्ति मान भगवान परमात्मा जहाँ को स्नेहर सहित बाबा कहते से एवं भी मत कौन बाबा मत आज ये पहुँचे ये स्थान में मुझे ही नाम प्रसिद्ध करी ही संसार नाम बाला कर निश्चित भाव में प्रोटोकल जहाँ रही तथापि मनरे हृदय प्रजापिता ब्रह्मा कुमारी सदस्य मान सदस्य मान प्रति सब सुभावना अच्छी जिते जो समय मिल निश्चित भाव सागर मिसे से ईश्वरीय विश्वविद्यालय को रेगुलर आसुले और मेडिटेशन कर शक्ति मिलूला जो शक्ति द्वारा से पुणे गवर्नर है रांची झारखंड है दुई थर माउंट आबू जाती प्रत्येक थर से 2007 रु प्रत वर्ष माउंट आबू आम हेडक्वार्टर्स को जाती आम विभिन्न कार्यक्रम रोम गस्तरे मुख्यमंत्री नवीन पटनायक आज वैटिकन सिटी रे पोप फ्रांसिस को भेटिथिले नवीन पटनायक वैटिकन सिटी रे ख्रीष्ट धर्मगुरु पोप फ्रांसिस को साक्षात करिछंती मुख्यमंत्री एवं भारतर प्रथम मुख्यमंत्री जे कि भेटिछंती पोप को ए साक्षात समय रे मुख्यमंत्री सचिव वीके पांडियान भी उपस्थित थिले गतकाल पियासाठारे महात्मा गांधी प्रतिमूर्ति में पुष्पमाल्य अर्पण कर गांधी आदर्श अवतारणा करते नवीन श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्प बिवाद मामलें विरोधी को झटका मूल मामला सह सबु पिटिशन रद्द कले हाइकोर्ट कौन मामलार शुणी हाइकोर्ट निर्देश देते सुप्रीम कोर्ट को निर्देश परे मामलार कौन प्रासंगिकता नहीं प्रकल्प कार्य कौन परिस्थिति रे बंद हेबो नाही बोली पूर्वर सुप्रीम कोर्ट निर्देश देते तेरे जनस्वार्थ उद्देश्य रे प्रकल्प कार्यकारी होपर आउ शुणी आवश्यकता नथिबा हाइकोर्ट कहते श्रीमंदिर 100 मीटर परिधि भितर परिक्रमा प्रकल्प निर्माण कार्य को विरोध करते एकाधिक पिटिशन दायर कर हाइकोर्ट में जहां सुप्रीम कोर्ट खारज करने आवेदनकारी जोरीमाना भी लगे पूर्व झारखंड एहार निकटस्थ उत्तर ओडिशा उपर एक घूर्णिबलय बलवत्तर रही जहां प्रभाव में आगामी 24 घंटे राज्य में वर्षा होपे कि स्थान में प्रबल वर्षा अर्थात 7-11 सेंटीमीटर वर्षा होपे प्रबल वर्षा पर 12 जिला को येलो वार्निंग जारी होती कंधमाल गंजाम नयागढ़ अनुगुल कटक ढेंकानाल खोर्धा केन्दुझर मयूरभंज जाजपुर भद्रक बालेश्वर जिले में प्रबल वर्षा होगा आसंता 5 दिन जाए राज्य में कालबैशाखी वर्षा सह वज्रपात आशंका थी विभिन्न जिला को येलो वार्निंग जारी कर गत 24 घंटे खैरार सर्वाधिक 105 मिलीमिटर वर्षा रेकर्ड होइछि अगला 5 दिन मेनी प्लेसेस में रेनफॉल एक्टिविटी रहने का चांसेस है हेवी रेनफॉल भी आइसोलेटेड वे में होने का चांसेस है थंडरस्टॉर्म लाइटनिंग एक्टिविटी भी अगला 2 दिन में रहेगा अभी नेक्स्ट 24 आवर्स में हमारा जो फोरकास्ट है नॉर्थ कोस्ट विशाखा डिस्ट्रिक्ट में मोस्ट ऑफ द प्लेसेस में बाकी डिस्ट्रिक्ट में भी मेनी प्लेसेस में हल्का से मध्यम बारिश और हेवी रेनफॉल एक दो जगह करके होने का चांसेस है भुवनेश्वर सिटी में जनरली क्लाउड स्काई एक दो स्पेल थंडरस्टॉर्म के साथ बारिश होगा ऑलरेडी बारिश शुरू हो चुका है नुआपड़ा जिला बोडेन थाना पाटधरा जंगल में माओवादी 3 सीआरपीएफ जवान को हत्या करबा परे भैसादानी पंचायत में भयर वातावरण माओवादी पाटधरा हाट भी बंद रही भयरे तबे स्थानीय लोके काम धंदापाई गांव आउ बाहर नहांती आदिवासी प्रतिक्रिया एने नहींछंती आम नुआपड़ा प्रतिनिधि विजय कुमार सही
महाराष्ट्र राजनीति में बड़ ट्विस्ट एवं एने मुख्यमंत्री पदर इस्तफा दे पारंति उद्धव ठाकरे कौन कैबिनेट बैठक पर इस्तफा नहीं घोषणा कर पारंति आमे आपन को सेठा नै जाउछु त्या वेळेले जे विचार होते तेच आपण पुढे नेत आहोत बरं त्याच्यानंतर म्हणजे आपल्यातून बाळासाहेब 2012 साली गेले 2014 साली आपण एकाकी लढलो होतो तेव्हाही आपण हिंदूच होतो आताही हिंदूच आहोत उद्याही हिंदूच राहणार आहोत मुद्दा विचार हा तोच राहणार आहे तोच असणार आहे पण 2014 साली सुद्धा जी लढलेली शिवसेना होती आणि जिने एकट्याच्या ताकदीवरती प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती आणि त्याच्यानंतरची आतापर्यंतची वाटचाल म्हणजे मग मी आता गेली 2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री आहे माझ्यासोबत पहिल्या आणि आत्ताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत म्हणजेच काय की पहिल्या प्रथम शिवसेना हिंदुत्व शिवसेना कोणाची शिवसेनेने हिंदुत्व सोडले का शिवसेनेने बाळासाहेबांची राहिली नाही का मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे मग मधल्या काळामध्ये जे काही सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा मग आता मुद्दा काय आहे की सध्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की शिवसेनेचे काही आमदार गायब अमुक गायब तमुक गायब गेले कुठे पहिले सुरतला गेले त्याच्यानंतर आता म्हणतात गुवाहाटीला गेले आता त्यातल्या काही आमदारांचे आपल्याला फोन येत आहेत आम्हाला इकडे आणले गेले आम्हाला परत यायचं आहे आपल्यामध्ये इथे असलेल्या आमदारांना काही फोन येत आहेत मला त्याच्यामध्ये जायचंच नाही आहे हे जे माझं मनोगत आहे ती मी अवघ्या 5 मिनिटात संपवणार आहे आणि ते एवढ्यासाठी की काल परवा जी आपली एक निवडणूक झाली विधान परिषदेची त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये सगळे आपले आमदार होते मी तिकडे गेलो आणि म्हटले काय परिस्थिती ही कोणती लोकशाही ज्यांना आपण आपलं मानतो शिवसैनिक मरवर मरतात राबतात निवडून देतात जनता सुद्धा शिवसेनेच्या विचारावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून देते आणि आपली माणसं ह्यांना सुद्धा आपल्याला एकत्र ठेवा लागतात का अरे हा कुठे गेला बघा तो कुठे गेला बघा मग मध्येच कोणतरी गायब होतो कुठे गेला होता नाही मी जरा बाथरूमला गेलो होतो म्हणजे बाथरूमला गेला तरी संशय म्हणजे बाथरूमला म्हणजे असं म्हणतात की शंका ठीक आहे पण लघुशंकेला गेला तरी शंका ही कुठली लोकशाही ही अशी लोकशाही काय मला आवडणारी आणि पटणार नाही आणि मला वाटतं बाळासाहेबांनाही पटत नव्हतं आणि आपल्यालाही पटणार नाहीये मला एक मुद्दा काय सांगायचं आहे की मला कशाचाही अनुभव नसताना जे काय घडलं मी इच्छेपेक्षा जिद्दीने करणारा माणूस आहे इच्छा असो वा नसो पण एकदा जबाबदारी अंगावर आली तर ती जबाबदारी मी पूर्ण जिद्दीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच जिद्दीने मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारच हा निश्चय मनाशी बाळगून रणांगणात उतरलो त्यावेळेला मी आपल्यासमोर आलो होतो आज सुद्धा समोर आलेलो आहे कोणताही अनुभव नव्हता आपल्याला तेव्हा नाईलाज झाला वेगळा मार्ग पत्करावा लागला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गेले 25-30 वर्ष आपण त्यांच्या विरुद्ध ते आपल्या विरोधामध्ये हे लढत आलेलो आहोत मग त्याच्यानंतर हे जे काय घडलं हे सर्वांना माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विशेषतः पवार साहेबांनी ती एक बैठक आमची तिन्ही पक्षाची झाली त्या बैठकीमध्ये सगळं ठरलं आणि ते ठरल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की उद्धव जरा 1 मिनिट बोलायचं आहे म्हटलं काय बोलायचं आता ठरलं सगळं नाही 1 मिनिट आणि बाजूला खोलीत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्धव हे सगळं ठीक आहे पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल म्हटलं का तर तसं नाही म्हणजे आमच्याकडे पण ज्येष्ठ लोक आहेत काँग्रेसकडे पण ज्येष्ठ लोक आहेत आणि शिवसेनेकडनं जर तुम्ही नसाल तर ते पुढे चालणं हे कठीण आहे मी म्हटलं पवार साहेब काय मस्करी करता का मी साधा मी आत्तापर्यंत महापालिकेत सुद्धा महापौर जिंकल्यानंतर अभिनंदन करायला जातो म्हणजे साधा महापालिकेत न गेलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार ते नाही नाही तुम्हाला हे करावं लागेल ठीक आहे जिद्द केली जिद्द मग पवारसाहेबांनी सोनिया गांधींनी विश्वास टाकला माझ्यावरती सोनियाजी सुद्धा मध्ये कधीतरी आपुलकीने फोन करत असतात विचारत असतात एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही अनुभव नसलेला माणूस इकडे बसवणं त्याच्या मागे नुसता स्वार्थ हा विचार नाही आहे पण एक राजकारण म्हटल्यानंतर राजकारण कुठेही कसंही वळण घेऊ शकतं पण त्या वळणाला सुद्धा अर्थ पाहिजे उगाचच काय ती रडकुंडीचा घाट जो म्हणतो ना तिकडनं पोलादपूरपासून आपल्या ह्याला महाडपासून वरती महाबळेश्वरला जाताना रडकुंडीचा घाट जो वळण 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 म्हणजे गाडी चालवता चालवता गाडीचा चालक हा रडकुंडीला जातो येतो तसं हे वळणदार राजकारण कोणाच्याच उपयोगाचं नाही आहे आजपर्यंत ह्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे प्रशासनाने तर कमाल केलेली आहे प्रशासनाने तर मला सांभाळत सांभाळत सांभाळत
काय योग्य काय अयोग्य हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मी नेमकं काय बोलणार आहे, मला दुःख कशाचं झालेलं आहे, आश्चर्य कशाचं वाटलेलं आहे, धक्का हो धक्का कशाचा बसलेला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली की आम्हाला मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नकोत, तो त्यांचा विचार आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, ठीक आहे, सत्तेच्या तडजोडीसाठी आपण एकत्र आलो होतो असं जे काही इतर जण म्हणत आहेत त्यांच्याप्रमाणे सत्तेच्या साठी आपण एकत्र आलो होतो. पण आज सुद्धा सकाळी कमलनाथजींनी मला फोन केला होता, कालच सकाळी शरद पवारजींनी फोन केला, मला म्हणाले उद्धव आम्ही तुमच्यासोबत आहोत. हा त्यांच्या भरोशाचा विषय आहे, पण त्यांनी भरोसा माझ्यावरती ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं, हा मोलाचा प्रश्न आहे. माझीच लोक म्हणत असतील की ते ठीक आहे त्यांना हवे असतील पण आम्हाला तुम्ही नको. मग मला हेच म्हणायचं आहे की समजा माझ्या लोकांना, म्हणजे मी माझं म्हणतोय ते मा ते मला आता माझं आपलं मानतात की नाही मला माहिती नाही कारण ते माझ्यासमोर नाही आहेत, तर तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा, आणखीन कुठेतरी जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर यायचं आणि सांगायचं की उद्धवजी तुम्ही कारभार करायला नालायक आहेत आहात, हे कोविडच्या काळातले टॉप 5 वगैरे सोडून द्या, आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको, ठीक आहे चला मी उठतो. आणि आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर त्याच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं किंवा जर त्यांनी स्टेटमेंट दिलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती नकोत, तर मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर मातोश्रीला हलवत आहे. ଅନ୍ୟ ଖବରକୁ ଆସିବା, ବଲାଙ୍ଗୀର ଜିଲ୍ଲା କଣ୍ଟାବାଞ୍ଚି ଏନ୍ଏସିରେ ବ୍ୟାପକ ଦୁର୍ନୀତି ହେଉଥିବା ନେଇ କଣ୍ଟାବାଞ୍ଚି ବିଜେଡି ଦଳ ପକ୍ଷରୁ ଅଭିଯୋଗ. କଣ୍ଟାବାଞ୍ଚି ଡାକ୍ତରଖାନା ନିକଟରେ 26 ଦୋକାନ ଗୃହ ନିର୍ମାଣ ହେଉଥିବା ବେଳେ ପ୍ରତି ଦୋକାନ ଗୃହର ଅଟକଳ ମୂଲ୍ୟ 96,000 ଟଙ୍କା ଧାର୍ଯ୍ୟ ହୋଇଛି, କିନ୍ତୁ ଏହାର ନିର୍ମାଣରେ ମାତ୍ର 25,000-30,000 ଖର୍ଚ୍ଚ ହୋଇଥିବା ଅଭିଯୋଗ ଆସିଛି ବିଜେଡି ତରଫରୁ. ବିଜେଡି ନେତା ଅଜୟ ଦାସଙ୍କ ନେତୃତ୍ୱରେ କଣ୍ଟାବାଞ୍ଚି ଏନ୍ଏସିର କାଉନ୍ସିଲର ସମେତ ଦଳୀୟ ନେତାଙ୍କ ସହ ଆଜି ଟିଟିଲାଗଡ଼ ଉପଜିଲ୍ଲାପାଳ ଅଫିସ ଘେରାଉ କରାଯାଇଥିଲା. ପରେ ଅତିରିକ୍ତ ସହାୟକ ଉପଜିଲ୍ଲାପାଳ ଲଳିତ ମୋହନ ବାଙ୍କୁ ଦାବିପତ୍ର ପ୍ରଦାନ କରାଯାଇଛି. ଏହାର ତଦନ୍ତ ଆବଶ୍ୟକ ପଦକ୍ଷେପ ତୁରନ୍ତ ନ ନେଲେ ଆନ୍ଦୋଳନକୁ ଜୋରଦାର କରାଯିବ ବୋଲି କର୍ମକର୍ତ୍ତା ଚେତାବନୀ ଦେଇଛନ୍ତି. ଆମର କଣ୍ଟାମାଝି ଅଞ୍ଚଳର ଉଠା ଦୋକାନୀ ଭାଇମାନଙ୍କର ଥଇଥାନ ଲାଗି ପ୍ରାୟ 50,00,000 ଟଙ୍କାରୁ ଉର୍ଦ୍ଧ ଯେନ୍ଟାକି ଷ୍ଟଲ୍ ବନେବାର୍ ଲାଗି ଦେଇଛନ୍, ଅତି ନିମ୍ନମାନର କାମ ହେଉଛି. ତାର 95,000 ଟଙ୍କା ଗୋଟେ ଷ୍ଟଲ୍ର ଅଟକଳ ରଖିଛନ୍, କିନ୍ତୁ 20,000-22,000 ଟଙ୍କା ମାତ୍ର ଖର୍ଚ୍ଚ ହେଉଛି ଆମେ ଯାହା ଅନୁମାନ କରୁଛୁ, ଏବଂ ବାକି ସବୁ ଟଙ୍କା ବାଟମାରଣା ହେଉଛି. ଦେବଗଡ଼ର ନୂତନ ଜିଲ୍ଲାପାଳ ଭାବେ ସୋମେଶ ଉପାଧ୍ୟାୟ ଆଜି ଦାୟିତ୍ୱ ଗ୍ରହଣ କରିଛନ୍ତି. ଜିଲ୍ଲାପାଳଙ୍କ କାର୍ଯ୍ୟାଳୟରେ ତାଙ୍କୁ ଅତିରିକ୍ତ ଜିଲ୍ଲାପାଳ ଉପଜିଲ୍ଲାପାଳ ପିଟିଡିଆର୍ଙ୍କ ସହ ଜିଲ୍ଲାସ୍ତରୀୟ ଅଧିକାରୀ ସ୍ୱାଗତ କରିଥିଲେ. ଦାୟିତ୍ୱ ଗ୍ରହଣ ପରେ ସବୁ ବିଭାଗ ଅଧିକାରୀ ତହସିଲଦାର ବିଡିଓଙ୍କୁ ନେଇ ଏକ ବୈଠକ କରିଛନ୍ତି ନବନିଯୁକ୍ତ ଜିଲ୍ଲାପାଳ. ତେବେ ଜିଲ୍ଲାର ସାମଗ୍ରିକ ବିକାଶ ଉପରେ ଗୁରୁତ୍ୱ ଦିଆଯାଇ ଲୋକଙ୍କ ନିକଟରେ ସରକାରଙ୍କ ସମସ୍ତ ସୁବିଧା ସୁଯୋଗ ପହଞ୍ଚାଇ ଦିଆଯିବ ବୋଲି କହିଛନ୍ତି ଜିଲ୍ଲାପାଳ. ବିଶେଷକରି ଜିଲ୍ଲାବାସୀଙ୍କ ମୁଖ୍ୟ ରୋଜଗାର ମାଧ୍ୟମ କୃଷି ହୋଇଥିବା ବେଳେ ଉନ୍ନତମାନର ଚାଷ ପାଇଁ ଗୁରୁତ୍ୱ ଦିଆଯିବ ଏବଂ ଜିଲ୍ଲାରେ ରହିଥିବା ମୋବାଇଲ୍ ନେଟୱାର୍କ ସମସ୍ୟାର ସମାଧାନ ପରେ ପଦକ୍ଷେପ ନିଆଯିବ ବୋଲି ନବନିଯୁକ୍ତ ଜିଲ୍ଲାପାଳ ସୋମେଶ ଉପାଧ୍ୟାୟ କହିଛନ୍ତି. ବଦଳି ଯାଇଛନ୍ତି ଦେବଗଡ଼ ଜିଲ୍ଲାପାଳ, କିନ୍ତୁ ଏବେ ବି ରହିଛି ଅନେକ ପୁରୁଣା ପ୍ରସଙ୍ଗ. ତେବେ ଜିଲ୍ଲାର ବିକାଶ ପାଇଁ କ'ଣ ରହିବ ଷ୍ଟ୍ରାଟେଜି ଏବଂ କ'ଣ ସବୁ ଭୂମିକା ନିର୍ବାହ କରିବେ ନୂତନ ଜିଲ୍ଲାପାଳ, ସିଧାସଳଖ ଆଲୋଚନା କରିବା. ଆମ ସହିତ ଯୋଡ଼ି ହୋଇଛନ୍ତି ସୋମେଶ ଉପାଧ୍ୟାୟ. ସାର୍, ଆପଣଙ୍କୁ ନ୍ୟୁଜ୍ 18 ଓଡ଼ିଆକୁ ସ୍ୱାଗତ ଜଣାଉଛି. ଜିଲ୍ଲାର ବିକାଶ ପାଇଁ କ'ଣ ସବୁ ଷ୍ଟ୍ରାଟେଜି ଆପଣଙ୍କର ରହିବ? ଜିଲ୍ଲାର ବିକାଶ ପାଇଁ ଗଭର୍ଣ୍ଣମେଣ୍ଟର ଯାହା ବି ପ୍ରାୟୋରିଟି ଅଛି ତାଙ୍କୁ କେମିତି ଆଉ ଶୀଘ୍ର ଶୀଘ୍ର ଇମ୍ପ୍ଲିମେଣ୍ଟ କରିପାରିବା ଏବଂ ପ୍ରକୃତ ବେନିଫିସିଆରିକୁ କେମିତି ବେନିଫିଟ୍ ପହଞ୍ଚିବ, ସର୍ବାଙ୍ଗୀନ ବିକାଶ ପାଇଁ ଯାହା ଯାହା ବି ଦରକାର ପଡ଼ିବ ତାଙ୍କୁ ପ୍ରପୋଜାଲ୍ ତିଆରି କରା, ଏସବୁ ଉପରେ ଗୁରୁତ୍ୱ ଦେଇକରି ଏବଂ ଜିଲ୍ଲା ଲେବଲ୍ ସମସ୍ତ ଅଫିସରକୁ ମିଳିମିଶିକରି କେମିତି କୋଅର୍ଡିନେସନ୍ରେ କାମ ହୋଇପାରିବ ସେ ବିଷୟ ଆମେ ଧ୍ୟାନ ଦେବୁ. ମୁଖ୍ୟ ମୁଦ୍ଦା ହେଉଛି ଯେ ଏଠି ଚାଷୀ ଏବଂ ଚାଷ ହିଁ ଆୟର ଗୋଟେ ମାଧ୍ୟମ ପାଲଟିଥାଏ, ତାଙ୍କ ପାଇଁ କ'ଣ ସବୁ ଭୂମିକା ନିର୍ବାହ କରାଯିବ? ଚାଷୀମାନଙ୍କ ଉନ୍ନତି ପାଇଁ ଯେ ସବୁ ସରକାରୀ ଯୋଜନା ଗୁଡ଼ା ଅଛି ତା'ର ବେନିଫିସିଆରି ସିଲେକ୍ସନ୍ କେମିତି ଅଥେଣ୍ଟିକଲି ହୋଇପାରିବା ଏବଂ ତାଙ୍କୁ ହାଇ ଭାଲ୍ୟୁ କ୍ରପ୍ରେ କେମିତି ଆମେ ସିଫ୍ଟ କରିପାରିବା, ତାଙ୍କୁ ଫିସରିଜ୍ ଯେଉଁଟାକି ଅଧିକା ତାଙ୍କୁ ଆୟ ହୋଇପାରିବ ଫିସରିଜ୍ କରିକି ସେ ତାଙ୍କୁ କେମିତି ମୋଟିଭେଟ୍ କରିବା ସେ ଉପରେ ଆମେ ଆଜି ଆଲୋଚନା ହେଲୁ ଏବଂ ହର୍ଟିକଲଚର୍ ମଧ୍ୟ କ୍ରପ୍ ମଧ୍ୟ କେମିତି ଆମେ ନୂଆ ନୂଆ ଚାଷୀକୁ ମୋଟିଭେଟ୍ କରିକି ଆଣିପାରିବା ସେ ଉପରେ ମଧ୍ୟ ଆଲୋଚନା ହେଲୁ. ତ
तो आमे आउ बुझिबा चासी मन कोन डिमांड अछि सेही हिसाब रे आमे तांको संगे मिसिकरी काम करिवो। सर जदि देखिबा देवगढ़ जिल्ला रे एबे भी विभिन्न गां रहिछे जोटे पहाड़ उपरे रहिछे गां सब एवं लोक जिबा आसिबा गमना गमन गोटे मुख्य प्रसंग एटी रहिते विभिन्न समय रे आमे देखिछु जे स्ट्रेचर रे गर्भवती महिला माने बोही कि आसछन्ती तो सेथि पे कोन सब स्ट्रेटजी रहिबो स्पेसिफिक प्रॉब्लम देखिके तांको आमे स्ट्रेटजी बनाइबा जदि एमिति अछि गमना गमन प्रॉब्लम अछि सेटी केमिति आमे रास्ता दे पारिबा से एनर्जीएस रे हो कि अलगा फंड रे हो आमे सेटा एनालिसिस करके बुझिबा एवं एम्बुलेंस गमनागम जो प्रॉब्लम होची आमे देखिबा जो बाइक एम्बुलेंस सेटी आमे व्यवस्था करी पड़े ता भी उपरे आमे नजर रही निहाती भाव में ये थे सोमेश उपाध्याय नव जिलापाल आम सहित जोड़ी और जिलार सामग्रिक विकास केमी ध्यान दिजो से प्रतिक्रिया रखुते देवगढ़ जिलार संजीव पाणिग्रही न्यूज 18 ओडिया रायगढ़ नुआ जिलापाल भाव जोगदे आईएएस सुधादेव सिंह आज पूर्वाह जिलापाल सुधा सिंह कार्यालय में पहुंची तत्कालीन जिलापाल सरोज कुमार मिश्र दायित्व हस्तांतर कर तेज सुधा सिंह नुआपड़ा जिले में दीर्घ वर्ष धरी जिलापाल भाव निज दायित्व सुचारूपे तुलाई एवं आदिवासी अधिसूचित रायगढ़ सरकार समस्त योजना लोकों पहुंचाइवास जिलार विकास दिगरे काम करे विभिन्न विभाग अधिकारी नूतन जिलापाल स्वागत करते अवसर यहाँ मोर सौभाग्य अच्छी कि मत जिले काम कर अवसर मिली और मो चेष्टा रही कि गवर्नमेंट जिते भी बेनिफिट्स अच्छे से लोकों पाखे आम पहुँचे पार और आम समस्ते मिसेक जिलार विकास काम करमी आम इश्यू धरी अंडरस्टाण्ड करपर आम चलुवा ट्रक लगला निआ बड़ अघटन अल्पके बढ़ते ड्राइवर और हेल्पर खलिकोट थाना 16 नंबर जातीय राजपथ बड़घाटी एक मछ बोझे ट्रक टी आंध्र कोलकाता जाता बेले हठात ट्रक सामना पटु निआ लग जाता यह देखि ट्रक ड्राइवर और हेल्पर चलता गाड़ी डेई पड़ते फल ट्रक टी घाटी तलु पखापाखि 30 फुट तल को गड़ गड़ पड़ता एक गच लगी ट्रक सामनापट जलुता बेले हाइवे पेट्रोली पुलिस देखी दमकल बाहन को डाकि दमकल बाहन पची निआ को आयत्त कर ट्रक में किभली निआ लगला ताहार कारण जमापड़ नाबे तदंत आरंभ कर पुलिस टेली अभिनेत्री रश्मिरेखा ओझा मृत्यु मामला मृत रश्मिरेखा शव व्यवच्छेद रिपोर्ट आसी रिपोर्ट में कहुई श्वास रुद्ध हो मृत्यु हो शरीर में कौन बाह्य क्षत ना सुइसाइडल हैंगिंग जो रश्मिरेखा मृत्यु होता कैपिटल हस्पिटाल पक्ष मेडिकल को मृतदेह आसवर 24-36 घंटा भितर रश्मि मृत्यु हो खोर्धापिता पुलिस छकु गंजे बुझे आईचोर जबत सिक्रेट चैंबर जरिया चोरा चलाण होता बेले 8 क्विंटल गंजे जबत कर क्राइमब्रांच एसटीएफ जबत गंजेर आनुमानिक मूल्य 50 लक्ष अधिक हो गंजे चोरा चलाण अभियोग दुईज को गिरफ्त कर गिरफ दुईज उत्तर प्रदेश अनिल कुमार और नेपाल महेन्द्र नगर गणेश साहू दुई अभियुक्त गिरफ्त करने जनापड़ी गंजे उत्तर प्रदेश दिल्ली नेवाक योजना कर राज्य में कोरोना संक्रमण नियंत्रण में थिले भी आगामी रथयात्रा को आखिआगे रखी पर्याप्त प्रतिषेधक व्यवस्था उपरे गुरुत्व देछि स्वास्थ्य विभाग रथयात्रा पई पुरी रे लक्ष लक्ष लोकंकर समागम हेब तेणु पुरी रे टीकाकरण बढ़ावा को जिला प्रशासन को अवगत करिछंति जनस्वास्थ्य निर्देशक निरंजन मिश्र जो माने द्वितीय डोज बा प्रिकॉशन डोज नै नहंती सेमानकु स्वतंत्र कैंप माध्यम रे टीका देबा पई कहा जाय छे यहाँ स्वच्छता परिमल सह समस्त आनुषंगिक व्यवस्था उपरे ध्यान दिया जाउथिबा स्वास्थ्य निर्देशक कहिछंति कोविड संक्रमण रहिछि एवं आगकु भी रहिबो किंतु राज्य रे व्यापक टीकाकरण होइतिबारु रोगर भय कमिछि कम रोगी डाक्तरखाना रे चिकित्सित होउछन्ति किंतु वर्तमान डायरिया डेंगू टीबी मलेरिया भली रोग बढ़िबा आशंका थिबारु घर को घर बुली स्वास्थ्यकर्मी व आशाकर्मी द्वारा रोग चिन्हट करा जाउथिबा मिश्र सूचना देइछन्ति अपन जानछन्ति आगु रथयात्रा अछि बहुत संख्या लोक सेठी समागम हबार रही एक्सपेक्टेशन अच्छी तेणु से आम कही पूरी जिला प्रशासन तरफ अधिक परिमाण में वैक्सीनेशन करा जो माने सेकेंड डोज डीयू आम जो माने प्रिकॉशनरी डोज नहीं नहाँ स्वतंत्र कैंप कर लोकों परसुएड करके वैक्सीनेशन कर द्वितीय कथा लोक सचेतनता वृद्धि करा पड़ो गहली गला बेले जमी आप कॉविड आप परिमाण हम मानवे तृतीय कथा हूँ आपणकर जो ये डेंगू मलेरिया जो साधारण सचेतनता जो परिमल व्यवस्था तापी गुरुत्व दिजिव तेणु ये आक्टिविटी जारी रहिबो टेस्टिंग बढ़ेवाई पूरी की
ଆମେ ଦେଇଛୁ କହିଲେ ସେମାନେ ଟେଷ୍ଟିଂ ସଂଖ୍ୟା ବଢ଼େଇବେ, ଭ୍ୟାକ୍ସିନେସନ୍ ବଢ଼େଇବେ ଆଉ ଲୋକଙ୍କୁ ସେନ୍ସିଟାଇଜ୍ କରିବେ। ଆଜି ତିନି ଥର ଫିଟନେସ୍ ଯାଞ୍ଚ ହୋଇଛି ବୈଷୟିକ କମିଟି ପକ୍ଷରୁ। କମିଟିର ମୁଖ୍ୟ ବରିଷ୍ଠ ଯନ୍ତ୍ରୀ ଏନ୍ସି ପାଲ ତିନି ଥର ଚକ ଅଖ ଉପର ଅଂଶର କାଠ କାର୍ଯ୍ୟ ଯାଞ୍ଚ କରିଥିଲେ। ବିଶ୍ୱକର୍ମା ମହାରଣାଙ୍କ ସହ ମଧ୍ୟ ତିନି ଥର ନିର୍ମାଣ କାର୍ଯ୍ୟ ଅଗ୍ରଗତି ନେଇ ଆଲୋଚନା କରିଥିଲେ। ପରେ ରଥ ତଳେ ମେଣ୍ଢି ବନ୍ଧ କିଭଳି ରଥ ଭାର ସମ୍ଭାଳି ସଠିକ୍ ଭାବେ ଅଛି ନା ନାହିଁ ତା'ର ଅନୁଧ୍ୟାନ କରିଛନ୍ତି। ରଥ ଗଡ଼ିବା ପୂର୍ବରୁ ଫିଟନେସ୍ ସାର୍ଟିଫିକେଟ୍ ପ୍ରଦାନ କରିବେ ବୈଷୟିକ କମିଟି, ତେଣୁ ପ୍ରତି ପର୍ଯ୍ୟାୟରେ ସମୀକ୍ଷା କରୁଛନ୍ତି ବୈଷୟିକ କମିଟି।